बघा लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, फोटोसिंथेसिस चॅप्टर स्टार्ट केला होता. ओके, आता फोटोसिंथेसिस चॅप्टर स्टार्ट केल्यानंतर आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं बेटा, काय काय कोणत्या कोणत्या टर्म आपण अभ्यास केला लास्ट लेक्चरला, काय काय बघितलं सांगा ना. आपण लाईट रिएक्शन बघितलं, थोडंसं इंट्रोडक्शन बघितलं होतं फक्त कशाबद्दल, लाईट रिएक्शन बद्दल. ओके, आणि आज आपण त्याच्याबद्दल थोडासा आज डिटेलमध्ये त्याच्यावर फोकस टाकणार आहोत. ओके, आता त्याच्यापेक्षा मेन इम्पॉर्टंट टर्म की आपण आज लाईट डिपेंडंट रिएक्शन जी आहे ती कशी घडते, कुठं घडते त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फोटोसिंथेसिस घडत असताना किंवा फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होताना ती कुठं होते बेटा, मेसोफिल सेलमध्ये होते. काल बघितला. ओके, काय फोटोसिंथेसिस रिएक्शन इज नॉर्मली टेक्स प्लेस इन द मेसोफिल सेल्स ऑफ द लीफ. याच्यामध्ये मला काही अडचण होती का? अजिबात अडचण नाही. ठीक आहे, त्याच्यानंतरचा सेकंड नंबरचा कंडिशन आपण बघितली की फोटोसिंथेसिस जी रिएक्शन आहे, ऍक्च्युली दिस फोटोसिंथेसिस रिएक्शन इज कम्प्लीटेड इन द टू स्टेप्स. That is first one is a light dependent reaction. दुसरी कोणती होती बेटा? light independent reaction. The product of light dependent reaction, light dependent reaction चे जे product होते ते कोणते होते बेटा? एक होता आपला ATP and second one is a NADPH. Okay. मग आता आपण त्या लाईट डिपेंडंट रिएक्शन वरती काय करायचंय, फोकस टाकायचंय. आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण कशा कशा बद्दल अभ्यास करणार आहे लक्षात ठेवा. आज आपल्याला काही कन्सेप्ट बघायचे आहे, तर फर्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघणार आहे काय, ऍब्झॉर्प्शन ऑफ, काय बघणार बेटा आपल्याला, ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट. ओके, की बोल लाइट कशा पद्धतीने काय केले जाते, ऍब्झॉर्ब केले जाते, याला आपण कॅप्चर लाईट म्हणू. आपण की लाईट कशी कॅप्चर करणार, आता लाईट कॅप्चर करण्यासाठी काय प्रचंड होतं सांगितलं मी तुम्हाला की क्वांटा झोन इज द स्पेसिफिक पोर्शन प्रेझेंट ऑन अ थॅलाकॉइड मेम्ब्रेन. बरोबर आहे, थॅलाकॉइड मेम्ब्रेन जो असतो क्लोरोप्लास्टचा त्याच्यावरती काय असते, क्वांटा झोन प्रेझेंट आहे आणि त्या क्वांटा झोन मध्ये ऍबिलिटी फॉर कॅप्चरिंग द लाईट. लाईट काय करण्याचं काम करते बेटा, कॅप्चर करण्याचं काय करणार आहे, काम करणार. आता त्याच्यापेक्षा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट असा आहे पुन्हा की लाईट कॅप्चर झाली पण त्या लाईटचा यूज बघणे आपल्याला, की बाबा काय यूज होणार आहे, लाईट कुठं आपण तिला वापरणार आहे, कशासाठी वापरणार आहे. मग लाईट वापरल्यानंतर आपल्याला बघणार आहे फोटोलायसिस. काय बघणार बेटा? फोटोलायसिस. फोटोलायसिस ऑफ वॉटर. वॉटरचं फोटोलायसिस कशी होते, ठीक आहे. आणि वॉटरचं फोटोलायसिस झाल्याच्या नंतर परत आपल्याला बघणार आहे फॉर्मेशन ऑफ एटीपी अँड फॉर्मेशन ऑफ एनएडीपीएच. ओके, एनएडीपीएच कसा बनतो आणि एटीपी कसा बनतो त्याच्याबद्दल स्टडी करायचा. आणि अजून कशाबद्दल स्टडी करणार आहे, तर रिलीज ऑक्सिजन मॉलिक्यूल. लक्षात ठेवा, ऑक्सिजन मॉलिक्यूल कसा रिलीज केला जातो. इथपर्यंतच्या ह्या तिन्ही चारीच्या स्टेप्स आहेत, दॅट ओव्हरऑल स्टेप्स इन्व्हॉल्व इन द लाईट डिपेंडंट रिएक्शन. ह्या कशामध्ये होत असतात बेटा? लाईट डिपेंडंट रिएक्शन मध्ये होत असतात. दॅट इज क्लिअर. ओके, समजलं सगळ्याला? ओके, आता त्याच्यानंतर महत्वाचा विषय बघू आपण. आता आपण स्टार्ट करायचं काय बघणार, सगळ्यांना कळालं म्हणजे काय बघायचं तर आवाजात काय झालं, तुम्ही बोला ना, जस्ट नॉर्मल बोला, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा, नॉर्मल जसं आहे तसं काही प्रॉब्लेम नाही. असं फील करायचं आपण की नो शूट, आपला शूट चालू नाही, असं फील करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, का तुम्हाला डिस्टर्ब होत आहे? अजिबात नाही ना. काही प्रॉब्लेम? एनी डाऊट? आवाज तुम्हाला अडचण आहे काही? आता बघू आपण लाईट डिपेंडंट रिएक्शन. लाईट डिपेंडंट रिएक्शन आपण काय म्हणणार, लाईट डिपेंडंट हे म्हणल्यानंतर काय म्हणणार बेटा, नॉर्मली टेक, नॉर्मली टेक ड्यूरिंग, बोला केव्हा होईल बेटा, जर लाईट डिपेंडंट आहे तर केव्हा होणार आहे, डे टाइम केव्हा होणार बेटा, डे टाइम बरोबर आहे, दिवसा होईल. ओके, आता दिवसा होईल म्हटल्यानंतर काय, आता ज्या वेळेला सनलाईट दिवसात आपण बघतो उजेड, एवढा खूप मोठा उजेड आहे बरोबर, एवढ्या उजेडामध्ये खूप मोठा काय असतं बेटा, जो लाईट आहे त्या लाईटची इंटेन्सिटी जी कशी असेल, एकदम टफ. मग आपल्याला काय काय गरजेचं आहे बेटा, फोटोसिंथेसिस जर कधी कम्प्लीट करायचं असेल, फोटोसिंथेसिस प्रोसेस जर कम्प्लीट करू द्यायची असेल आपल्याला प्लांटला, तर दोन गोष्टी महत्वाच्या असतात फोटोसिंथेसिससाठी. एक, जी लाईट इंटेन्सिटी, काय लाईट इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ लाईट, किती वेळ लाईट आहे आणि त्याच्यानंतर लाईटची प्रखरता किती आहे, या गोष्टी मॅटर करतात. बरोबर आहे की नाही? मग आता आपण काय म्हणणार नेक्स्ट पॉईंट मध्ये, की
इंटेन्सिटी ऑफ लाइट, काय इंटेन्सिटी ऑफ लाइट, लाइट एंड ड्यूरेशन, लाइट ची काय बेटा ड्यूरेशन, म्हणजे ड्यूरेशन मीन्स काय बेटा की किती वेळ पर्यंत काय आहे सनलाइट त्या प्लांट वरती आहे. ओके कळतंय का किती वेळ पर्यंत सनलाइट त्या प्लांट वरती आहे. ह्या गोष्टी अफेक्ट करतात कशावरती बेटा आपल्या पूर्ण लाइट डिपेंडेंट रिएक्शन ने पूर्ण फोटोसिंथेसिस साठी. समजतंय तुम्हाला? त्याच्यामुळे मॅक्सिमम जेवढा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाइट असेल तेवढा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे बेटा फोटोसिंथेसिस होणार आहे. बरोबर आहे का नाही? जेवढा कमी लाइट असणार आहे तेवढा फोटोसिंथेसिसचा रेट कसा असेल कमी असेल आणि जेवढा लाइटचा जो काय ड्युरेशन आहे तो कसा असेल जास्त असेल तो फोटोसिंथेसिसचा रेट कसा असेल जास्त. म्हणजे रेट ऑफ द फोटोसिंथेसिस आर डायरेक्टली डिपेंडेड ऑन द इंटेन्सिटी ऑफ लाइट अँड ड्युरेशन ऑफ लाइट. ओके दॅट इज क्लियर. नंतरचा विषय महत्वाचा काय आहे आता नेक्स्ट इम्पॉर्टंट फॅक्ट बघू आपण आता नंतर बघू आपण काय म्हणायचं आता की इंटेन्सिटी तर कळालं पण आता काय असतं प्रत्येक कन्सेप्ट जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या लाईफ आपल्याला पूर्ण काय करायचं सपोज आपण कन्सिडर करणार की आपल्याला जर एखादं मटेरियल सिंथेसाइज करायचं फॉर एक्झाम्पल आपण आपल्या घरी काय करायची पोळी बनवायची कारण फोटोसिंथेसिस ही प्रोसेस फूड बनवायची का नाही. फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये आपण काय बनवणार आहे फूड बनवणार आहे. तसं आपल्याला जर आपल्या घरी जर पोळी बनवायची असेल तर आपण काय करणार आपल्या शेतात जाणार डायरेक्ट गहू कापून आणणार आणि डायरेक्ट पोळ्या बनवणार का नाही तर काय करणार नाही वाटत बडा आपण त्याला काय करणार सगळ्यात पहिले हार्वेस्ट करणार काय करणार आहे हार्वेस्ट करणार. हार्वेस्ट करणार म्हणजे त्याला काय करणार आपल्या शेतामधून काढणार आहे बाहेर काढल्यानंतर त्याला काय करणार आपण मळणी आणि त्याला मळणार आहे नंतर काय करणार त्याला घरी आणणार पोत्यात भरून भरून घरी आल्यानंतर काय करणार मग आपण त्याला डायरेक्ट पोळ्या टाकणार त्याला परत त्याला दळण वगैरे करणार नंतर सिस्टमॅटिक प्रोसेस आहे का नाही मग नंतर आपण त्याच्यापासून एनर्जी कन्झम करू. तसं प्लांटला ग्लुकोज मॉलिक्युल बनवण्यासाठी लाईटचा युज करायचा पण डायरेक्ट लाईट वापरता येणार नाही तिला काय करावं लागेल हार्वेस्ट करावं लागेल तिची इंटेन्सिटी हाय असेल तर मेंटेन इंटेन्सिटी करावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी लाईट कोणत्या प्रकारची अशी लाईट आहे की तिच्यापासून प्लांट काय करतो फोटोसिंथेसिस करतो तर तीन रेज कोणते कोणते रेड ब्लू अँड व्हाईट ध्यानात राहील काय बेटा रेड ब्लू अँड व्हाईट हे तीनच लाईट अशी यांच्यापासून तो काय करतो बेटा फोटोसिंथेसिस करायला काय करतो सुरुवात करतो. एवढा छोटा कन्सेप्ट क्लिअर झाला. ओके मग आता मी काय म्हणणार या ठिकाणी तर फोटोसिंथेसिस टेक्स एनर्जी फ्रॉम रेड त्याच्यानंतर काय बेटा ब्लू अँड व्हायलेट लक्षात ठेवा हे जे व्हायलेट तीन कलर आहे रेड ब्लू अँड व्हायलेट यांच्यापासूनच काय बेटा नॉर्मल तो काय घेणार आहे एनर्जी घेणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे आता त्याच्यानंतर बघू आपण आता की फोटोसिंथेसिस होण्यासाठी दोन चार रिएक्शन दिलं म्हणून आपण लाईट डिपेंडंट रिएक्शन मग आपण काय म्हणणार लाईट डिपेंडंट रिएक्शन जी आपली कोणती रिएक्शन बेटा लाईट डिपेंडंट रिएक्शन प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी काय प्रोड्यूस करते बेटा लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी खूप साऱ्या प्रमाणात एनर्जी तयार करते. कोणत्या फॉर्म मध्ये एनर्जी तयार करणार बघा ती एटीपीच्या फॉर्म कशाच्या फॉर्म मध्ये एटीपीच्या फॉर्म मध्ये त्याच्यानंतर पुन्हा अजून काय करणार फोटोलायसिस ऑफ वॉटर काय करणार बेटा फोटोलायसिस ऑफ वॉटर आपण आताच बोललो फोटोलायसिस ऑफ वॉटर वॉटरचं काय होणार आहे त्या ठिकाणी फोटोलायसिस होणार आहे आणि फोटोलायसिस झाल्याच्या नंतर अजून काय होईल लक्षात ठेवा अजून कोणती प्रोसेस आहे किती होणार बेटा फोटोलायसिस झाल्याच्या नंतर फॉर्मेशन होणार कशाचं बेटा एन ए डी पी एच कशाचं फॉर्मेशन होईल एन ए डी पी एच चं फॉर्मेशन लक्षात आलं तुम्हाला अँड दॅट इज ओव्हरऑल आणि फायनल ह्या रिएक्शन पासून जो प्रोडक्ट बनतोय आपला जो की हेल्पफुल असेल आपल्यासाठी दॅट इज रिलीज ऑफ ऑक्सिजन काय रिलीज होईल बेटा ऑक्सिजन रिलीज होईल रिलीजेस ऑक्सिजन काय रिलीज होईल ऑक्सिजन रिलीज होईल. आता एक कन्सेप्ट लक्षात ठेवा ही जी लाईट डिपेंडंट रिएक्शन आहे ही लाईट डिपेंडंट रिएक्शन नॉर्मली कशी होईल त्याच्याबद्दल आपण थोडासा काय करायचं बेटा आता स्टडी करू की कशी होणार. सगळ्यात पहिले आपली जी बॉडी
आपली जी प्लांट बॉडी आहे त्या प्लांट बॉडी मध्ये जो लीफ आहे लीफ मध्ये एडीपी असेल एडीपी मीन्स एडेनोसाइन डाय फॉस्फेट ओके एडीपी हे फ्री फॉर्म मध्ये प्रेझेंट असतील मेसोफिल सेल मध्ये कशामध्ये बेटा मेसोफिल सेल मध्ये आता हा एडीपी त्याला प्लस मध्ये इनऑर्गेनिक फॉस्फेट ग्रुप काय होणार बेटा ऍड होणार ऍड होईल बेटा एक इनऑर्गेनिक फॉस्फेट ग्रुप ऍड होणार प्लस जो काही NADPH पण H नसणार नाही इथे फक्त काय असेल NADP ग्रुप असेल कोण असेल बेटा NADP ग्रुप असेल ह्या NADP ग्रुपला रिएक्शन कोणासोबत होईल बेटा आता वॉटर कसं रिएक्शन होईल वॉटर आता यांच्यामध्ये प्रेझेन्स कोणाचा आहे बेटा इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट एवढा पूर्ण कशाच्या प्रेझेन्स मध्ये होत आहे सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये आणि याला एक पिगमेंट इम्पॉर्टंट आहे कोणता पिगमेंट बेटा क्लोरोफिल लक्षात ठेवा दिस टोटल रिएक्शन दी लाइट डिपेंडेंट रिएक्शन आहे दिस ओव्हरऑल लाइट डिपेंडेंट रिएक्शन इज डिपेंड ऑन क्लोरोफिल पिगमेंट कशावर डिपेंड आहे बेटा ती क्लोरोफिल पिगमेंट वरती डिपेंड आहे समजतंय तुम्हाला मग आता काय होणार आहे यांची रिएक्शन कंप्लीट झालं तर काय होईल एडीपी प्लस आयपी म्हणजे काय तयार बेटा एडीपी यानी काय बेटा एडेनोसाइन ट्रायफॉस्फेट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी इज अ फॉर्म येतो एनर्जी त्याच्यानंतर एनएडीपी आता एनएडीपी ला काय होईल इथून एच अटॅच होऊन जाईल तर प्लस मध्ये काय बेटा एनएडीपीएच ओके प्लस रिलीजेस ऑफ ऑक्सिजन काय रिलीज होणार बेटा ऑक्सिजन रिलीज होणार अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट ओके आता हाफ मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन आपण लिहू शकत नाही त्याच्यामुळे मी काय लिहिलं इथं ओ टू लिहिलं ठीक आहे ऍक्च्युली इथं ओच रिलीज होणार आहे पण आपण ओ टू च्या फॉर्म मध्ये असतो ना मॉलिक्युल च्या फॉर्म मध्ये असतो ऑक्सिजन म्हणून मी इथे ओ टू लिहिलं ठीक आहे रिएक्शन बॅलन्स इट डझंट मॅटर हियर ओके रिएक्शन बॅलन्स तुम्हाला केव्हा सांगेल मी जेव्हा लाईट रिएक्शन समोर पूर्ण शिकवेल तेव्हा सांगेल ठीक आहे फोटोलाइसिस ऑफ वॉटर मध्ये आता ही झाली आपली नॉर्मल कोणती बेटा लाईट डिपेंडंट रिएक्शन मग आता मी काय म्हणतोय ही लाईट डिपेंडंट रिएक्शनला शॉर्टकट मध्ये आपण म्हणू या ठिकाणी एल डी आर ही जी लाईट डिपेंडंट रिएक्शन आहे इज टोटली डिपेंड ऑन लाईट बरोबर आहे कशावर डिपेंड आहे ती लाईट वर डिपेंड आहे विदाउट लाईट देर इज नो लाईट डिपेंडंट रिएक्शन विदाउट लाईट प्लांट फोटोसिंथेसिस करू शकत नाही का कारण त्याच्यामधली फर्स्ट स्टेप जी आहे लाईट रिएक्शन आहे लाईट रिएक्शन करण्यासाठी काय लागते मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सनलाईट काय लागते बेटा मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सनलाईट लागते लक्षात ठेवा जेवढा जास्त सनलाईट तेवढी जास्त रिएक्शन कंप्लीट होईल ठीक आहे मग आपण काय म्हणणार लाईट डिपेंडंट रिएक्शन रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ हीट एनर्जी किंवा अमाऊंट ऑफ लाईट काय लागते बेटा खूप जास्त त्याला लाईट लागते लाईट एनर्जी लागते अमाऊंट ऑफ लाईट लागते खूप जास्त लाईट लागते मग आता खूप जास्त लाईट लागते म्हटल्यानंतर आता काय करावं लागणार आहे तर आपल्या बॉडीमध्ये प्लांट सेल आपली बॉडी म्हणजे प्लांट बॉडी म्हणतोय मी लक्षात ठेवा प्लांट बॉडीमध्ये ज्या की कोणत्या सेल आहे बेटा मेसोफिल सेल आहे लीफ मधल्या कोणत्या सेल आहे मेसोफिल सेल असतील कशामधल्या आपल्या लीफ मधल्या त्या आपल्या लीफ मधील ज्या मेसोफिल सेल असेल त्या मेसोफिल सेलच्या क्लोरोप्लास्ट मध्ये मेसोफिल सेल मधला जो काय आहे क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्ट मध्ये कोण प्रेझेंट असतो बेटा आपला थॅलॅकॉइड काय प्रेझेंट असतो थॅलॅकॉइड प्रेझेंट असतो आणि हा जो थॅलॅकॉइड आहे हा जो काय आहे थॅलॅकॉइड या थॅलॅकॉइडच्या जी काही मेम्ब्रेन असते मेम्ब्रेन म्हणजे थॅलॅकॉइडची एक्सटर्नल जी कव्हर आहे त्या एक्सटर्नल कव्हर मध्ये काय प्रेझेंट असते बघा लक्षात ठेवा मेजर मोर दॅन 100 पिगमेंट मॉलिक्यूल आय प्रेझेंट असतात लक्षात थोडा कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे मोर दॅन 100 पिगमेंट मॉलिक्यूल आर अरेंज काय झालेले असतात बघा त्या ठिकाणी ते अरेंज झालेले असतात विथ प्रोटीन कोणासोबत प्रोटीन सोबत अरेंज झालेले असतात कशासाठी स्पेशल फॉर कॅप्चर लाईट काय कॅप्चर करण्यासाठी बेटा लाईट आणि सनलाईटला कॅप्चर करण्यासाठी 100 पेक्षाही जास्त जे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहे यानी क्लोरोफिल बी कॅरोटिनॉइड झॅन्थोफिल या अशा प्रकारचे जे काय ऍक्सेसरी फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहे हे अरेंज झालेले असतात ओके आणि कोणासोबत अरेंज होतात बेटा ते प्रोटीन सोबत अरेंज होतात दॅट ओव्हरऑल कॉम्पोनंट इज कॉल्ड ॲज लाईट
हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स काय म्हणतात बघा त्याला लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स असं म्हणतात लक्षात ठेवा अंडरस्टँड दिस कन्सेप्ट लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स म्हणजे काय मग आपण कन्सिडर करू लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मी तुम्हाला सांगणार लक्षात ठेवा आता लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मध्ये काय होते आता सपोज हा काय बेटा एक क्लोरोफिल बी आहे हा पण एक क्लोरोफिल बी मॉलिक्यूल आहे हा क्लोरोफिल बी हा क्लोरोफिल बी हा क्लोरोफिल बी त्याच्यानंतर वरती पुन्हा काय असणार आहे क्लोरोफिल बी क्लोरोफिल बी क्लोरोफिल बी क्लोरोफिल बी त्याच्यानंतर क्लोरोफिल बी क्लोरोफिल बी क्लोरोफिल बी क्लोरोफिल बी नंतर क्लोरोफिल बी क्लोरोफिल बी क्लोरोफिल बी नंतर क्लोरोफिल बी क्लोरोफिल बी ही जी अरेंजमेंट आहे मोर दॅन 100 क्लोरोफिल बी काय बेटा मोर दॅन 100 क्लोरोफिल बी आर अरेंज ऑन दिस मॅनर फॉर ओनली फॉर कॅप्चरिंग द अमाउंट ऑफ सनलाइट जास्तीत जास्त काय कॅप्चर करण्यासाठी एनर्जी सनलाइट कॅप्चर करण्यासाठी त्या ठिकाणी काय असतं बेटा प्रेझेंट हे अशा प्रकारचं एक नवीन काय बनवत आहे पिगमेंट अरेंजमेंट बनवत आहे टोटल अरेंजमेंट ह्या आधी टोटल अरेंजमेंट आहे ना बेटा या टोटल अरेंजमेंटला आपण त्या ठिकाणी म्हणत असतो लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स काय म्हणतो बघा आपण याला लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स असं म्हणतो लक्षात ठेवा अंडरस्टँड काय म्हणणार आहे ना आपण बेटा लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मग तुम्हाला जर एखाद्याने विचारलं बा व्हॉट इज मीन बाय लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स म्हणजे काय तर तुम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी मोर दॅन 100 पिगमेंट मॉलिक्यूल आर अरेंज्ड इन द प्रोटीन स्पेशल फॉर कॅप्चरिंग लाइट फॉर फोटोसिंथेसिस इज कॉल्ड एज लाइट हार्वेस्टिंग कॉन्सेप्ट इज क्लियर समजलं सगळ्याला ओके त्याच्यानंतरचा पॉइंट आपण काय बघणार बेटा हा जो लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स आहे या लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मध्ये काय असते बघा लक्षात ठेवा की याच्यामध्ये ओनली काय प्रेझेंट असते अक्सेसरी पिगमेंट प्रेझेंट असतात नॉट अ क्लोरोफिल ए एनसीईआरटी स्टेट दॅट द लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स इज कंपोज फ्रॉम द मोर दॅन 100 टाइप्स ऑफ द स्पेशल पिगमेंट रिक्वायर फोटोसिंथेसिस ओके जे फोटोसिंथेसिस साठी रिक्वायर असते 100 पेक्षा जास्त जे क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत कोणते पण क्लोरोफिल क्लोरोफिल बी अक्सेसरी पिगमेंट याच्यामध्ये प्रेझेंट असतील नॉट क्लोरोफिल ए क्लोरोफिल ए ह्या लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मध्ये प्रेझेंट राहत नाही क्लोरोफिल ए प्रेझेंट ऍट द टॉप याच्या कशावर प्रेझेंट असतो बेटा टॉपला प्रेझेंट असतो अँड इट इट ऍक्ट ऍज अ रिएक्शन सेंटर काय म्हणून ऍक्ट करतो बेटा रिएक्शन सेंटर म्हणून ऍक्ट करतो म्हणजे सर व्हॉट इज रिएक्शन सेंटर अरे रिएक्शन सेंटर काय रिएक्शन सेंटर म्हणजे काय असणार आता एवढ्या पूर्ण अमाऊंट ऑफ सनलाइट यानं काय केली बेटा कॅप्चर केली कळलं तुम्हाला काय कॅप्चर केलं म्हणजे अमाऊंट ऑफ सनलाइट टोटल सनलाइट इथं काय झाली कॅप्चर झाली टोटल सनलाइट पूर्णच पूर्ण सनलाइट इथं कॅप्चर झाली मग इकडे त्याला दिली यांना दिलं यांना दिलं यांना दिलं असं सनलाइट मग आता काय म्हणते बेटा जशी जशी मॅक्सिमम जणांनी एकदा कलेक्ट कलेक्ट करत ते आले त्या ठिकाणी तिथं काय होऊन जाईल काय होणार एकत्र येणार ना सगळ्यात यांनी एवढ्या मोठ्या सरफेस न कॅप्चर केलेली लाइट एनर्जी इथे येणार बरोबर आहे की मग लाईटच्या प्रेझेन्स मध्ये अमाऊंट जास्तीत जास्त अमाऊंट एनर्जी जर कधी या क्लोरोफिल मॉलिक्यूल पर्यंत आली क्लोरोफिल ए ला तर त्या ठिकाणी काय होईल माहिती लक्षात ठेवा काय होईल बेटा इथं फोटो एक्साइटेशन होईल कोणत्याही गोष्टी म्हणलं तुम्हाला त्या दिवशी एक्साइटेड स्टेट ग्राउंड स्टेट आणि व्हॉट इज मीन बाय ग्राउंड स्टेट बेटा नॉर्मल त्या कंडिशनला आपण काय करत नाही नॉर्मल राहतो बाबा ग्राउंड स्टेट आहे बाबा गरीब माणूस आहे बाबा आहे का नाही गरीब माणूस आहे बाबा नॉर्मल स्टेटला पण जो जसा पैसा आला आपल्या तसं काय होतं आपण माणसाने पैसे आल्यावर कधीच काय करायचं नाही एक्साइटेड स्टेट मध्ये जायचं नाही लक्षात ठेवा आहे ना कसं यायचं लक्षात ठेवा ज्याच्याकडे पैसा त्याची किंमत आहे का आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडे पैसा आहे त्याची किंमत असते पण ती वेगळी किंमत आहे माणूस की बात माणूस असलं कदा आज आपल्या सिंधुताई सपकाळ आपल्यात नाही आज खरं म्हणलं तर आपल्यासाठी खरं लय मोठा काळा दिवस आहे माहिती का खूप मोठ्या मुलींची ती आई होती खूप साऱ्या लेकींची माया होती खूप साऱ्या लेकांची पण माया होती आपल्यात आज ती नाही म्हणजे खरं म्हणलं तर आपले आदर्श होते ती आपल्यात आज नाही तर खूप असं खंत वाटते आहे सकाळी सकाळी जेव्हा उठलो व्हॉट्सअपला मी पहिले स्टेटस पाहिलं तर मला शॉक लागला डायरेक्टली म्हटलं बाबा पण अशी लोकांना देव कधीच त्रास देऊन मरू देत नाही लक्षिंताई सफळांचं एक वाक्य होतं पहा की माझ्यावरती महाराष्ट्र सोडून दुसरीकडे काय आहे दुसऱ्या जिल्ह्या अजून दुसऱ्या राज्यांमध्ये माझ्यावरती काय आहे पुस्तक आहे माझ्या महाराष्ट्रात माझ्यावरती काय नाही पुस्तक नाही कारण माझा महाराष्ट्र एवढा साधन आहे माझ्या महाराष्ट्रात पुस्तकात नाव येण्यासाठी पहिले मरावं लागतं खूप मोठी
खूप मोठी विचारधारा होती त्यांची लक्षात ठेवा, आणि आज ते आपल्यात नाही तर आपण खरंच, पण त्यांचे विचार आपण त्या गेल्या तर शरीरानं गेल्या, त्यांचे विचार आपण काय केले पाहिजे, आपण आत्मसात केले पाहिजे, आणि खरंच ते त्या गेल्या जरी असेल तर त्यांच्या विचारांना आपण अजून कोणाने मदत करत राहायची रियालिटी आहे. कारण आपल्याला देवानं मदत करणं ठेवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे काय काय. जर आपल्याला देवानं मदत करणार नसतं ठेवलं ना तर आपलं काय झालं असतं तुम्हाला सगळ्यात माहिती आहे, लक्षात आपल्यालाही मागणं पडलं असतं बरोबर आहे का. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जिथं दिसेल तिथं मदत करा. चला बघू आपण काय म्हटलं या ठिकाणी बेटा, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स जो आहे, या लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मध्ये रिएक्शन सेंटर का म्हणतात त्याला, कारण याच्यामध्ये काय होतं कंटिन्यू कॅप्चरिंग द सनलाईट. आणि मग जास्त सनलाईट आला, जास्त एनर्जी जर क्लोरोफिल इकडे आली तर याची इलेक्ट्रॉन काय करतील, जम्प ॲट हायर ऑर्बिटल. बरोबर आहे की नाही. कुठे जम्प करणार बेटा, हायर ऑर्बिटल मध्ये जम्प करणार. मग जम्प केला इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटल मध्ये तर या ठिकाणी हा एक्झायटेड स्टेट मध्ये जाईल. मग याला एक्झायटेशन म्हणतात, फक्त इलेक्ट्रॉन जम्प ॲट हायर ऑर्बिटल इट इज कॉल्ड एज एक्झायटेशन. काय म्हणतात त्याला, एक्झायटेशन. पण ड्यू टू सनलाईट, कशामुळे झाला तो, सनलाईट मुळे जर एक्झाइट झाला असेल तर त्याला काय म्हणणार आपण, इट इज अ फोटो एक्झायटेशन. काय म्हणणार त्याला, फोटो एक्झायटेशन. दॅट इज क्लिअर, क्लिअर झाला कन्सेप्ट. मग आता काय होते बघा, ध्यान द्या इकडे सगळे जण, हा जो क्लोरोफिल ए मॉलिक्यूल हा रिएक्शन सेंटर म्हणून वर्क करतो. मग आता रिएक्शन सेंटर म्हणून वर्क करतो ते मान्य झालं आपल्याला, पण हे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स किती प्रकारचे असतात, दोन प्रकारच्या फोटो सिस्टीम असतात त्याच्यामध्ये. किती सिस्टीम असतात बेटा, दोन फोटो सिस्टीम असतात, लक्षात ठेवा. मी काय म्हणतो या ठिकाणी, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स कोणतं बेटा, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स इन्क्लूड अ टू फोटो सिस्टीम. काय असतं बघा याच्यामध्ये, दोन फोटो सिस्टीम काय असतात बेटा, प्रेझेंट असतात. दॅट इज कोणत्या कोणत्या फोटो सिस्टीम बघा, त्या एक आहे फोटो सिस्टीम फर्स्ट, अँड सेकंड वन इज अ फोटो सिस्टीम, बोला बोला बोला, फोटो सिस्टीम सेकंड. एक फोटो सिस्टीम फर्स्ट आणि एक फोटो सिस्टीम सेकंड. आता फोटो सिस्टीम फर्स्ट आणि फोटो सिस्टीम सेकंड ही त्यांच्या नंबर ऑफ ऑर्डर नुसार आहे का, नाही. आपल्या एनसीईआरटी मध्ये पॉइंट दिलाय लिहून डायरेक्टली, तर काय द नेम ऑफ फोटो सिस्टीम इन अ लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मध्ये फोटो सिस्टमचे जे काही नाव आहे, जे फर्स्ट अँड सेकंड नाव आहे, हे ऑर्डर नुसार आहे का, नाही. इट इज अ अकॉर्डिंग टू ऑर्डर ऑफ डिस्कवरी. कशानुसार आहे, ऑर्डर ऑफ डिस्कवरी. सगळ्यात पहिले फोटो सिस्टीम फर्स्ट डिस्कवर झाली, नंतर फोटो सिस्टीम सेकंड डिस्कवर झाली. ओके, देअरफोर इट इज फोटो सिस्टीम फर्स्ट अँड फोटो सिस्टीम सेकंड. समजलं, इट इज क्लिअर दॅट, थोडा कन्सेप्ट क्लिअर झाला सगळ्याला एवढा. आता नंतरचा पॉईंट आपल्याला बघायचं, बघा लक्षात ठेवा. आता हे जे फोटो सिस्टीम फर्स्ट आहे, फोटो सिस्टीम जे फर्स्ट आहे, या फोटो सिस्टीम फर्स्ट मध्ये जो क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे, द फोटो सिस्टीम फर्स्ट मध्ये जो असलेला काय आहे, क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे, क्लोरोफिल ए रिएक्शन सेंटर, याचं रिएक्शन सेंटर. आणि फोटो सिस्टीम सेकंडचं जे काय रिएक्शन सेंटरवाला क्लोरोफिल ए आहे तो वे, क्लोरोफिल ए इन द फोटो सिस्टीम फर्स्ट, क्लोरोफिल ए इन द फोटो सिस्टीम सेकंड. आता तुम्ही म्हणसान सर फोटो सिस्टीम म्हणजे काय, हे जे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स आहे बेटा, हां, हे जे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स आहे की नाही, असेच सेम लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स अजून एक प्रेझेंट असतो, फक्त दोघांमध्ये फरक एक आहे, याच्यासोबत जो क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे तो वेगळा असतो फोटो सिस्टीम फर्स्ट वाला. तुम्ही म्हणजे फोटो सिस्टीम काय ते सांगायचं पहिले, तर फोटो सिस्टीम म्हणजे काय असतं, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्सला काय म्हणतो आपण, समजलं तुम्हाला, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्सला काय म्हणतो आपण, फोटो सिस्टीम. कारण त्यासाठी सिस्टमॅटिक अरेंजमेंट फॉर द कॅप्चरिंग द सनलाईट आहे की नाही, हे अरेंजमेंट आहे त्यासाठी, काय कॅप्चर करण्यासाठी, सनलाईटला कॅप्चर करण्यासाठी, याला काय म्हणणार आपण, फोटो सिस्टीम म्हणणार, सिम्पल आहे. ओके, आता फोटो सिस्टीम म्हटलं आपण, वन बाय वन वन बाय वन वन बाय पर्यंत काय आलंय, एनर्जी आली, तर एनर्जी देईपर्यंत हा झाला फोटो सिस्टीम टोटल, हा पूर्ण झाला लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. क्लिअर, म्हणजेच लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स म्हणजेच काय असतं, फोटो सिस्टीम असतं. आता याच्या अगोदरचे लेक्चर तुमचे क्लिअर समजले असेल तुम्हाला ते समजत, नाही तर मग नाही समजत, लक्षात. याच्या अगोदर क्लिअर झाले ना सगळ्या कन्सेप्ट. ओके, आणि थोडं हार्ड वाटत असेल तर अजून आपण क्लिअर करू, त्याला उद्या लागलं डबल क्लिअर करू, ठीक आहे.
परत त्याला एकदा रिपीट करू आपण, पण रिपीट करण्याची गरज पडणार नाही असं वाटतं. ठीक आहे, लाईट डिपेंडेंट रिएक्शन बघत असताना आपण बघितलं फोटो सिस्टीम फर्स्ट अँड फोटो सिस्टीम सेकंड. आता फोटो सिस्टीम फर्स्ट मध्ये जो क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आहे तो काय करतो, ऍब्सॉर्ब करतो सनलाइट ऍट वेव लेंथ किती बेटा, क्लोरोफिल ए कशा मधला, फोटो सिस्टीम फर्स्ट मधला काय ऍब्सॉर्ब करतो, सनलाइट ऍब्सॉर्ब करतो ऍट वेव लेंथ 700 नॅनोमीटर. किती वेव लेंथ बेटा, 700 नॅनोमीटर. त्याच्यामुळे या फोटो सिस्टीम फर्स्ट ला अजून ऑर मध्ये काय म्हणतात, पी 700. काय म्हणतात, पी 700. लक्षात ठेवा, कारण तो मधला जो क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे ए, क्लोरोफिल ए जो आहे तो काय करतोय 700 नॅनोमीटर एवढी एनर्जी काय करतो आहे, कॅप्चर करतो आहे. समजलं ना, आता ज्याच्याकडे जास्त एवढी एनर्जी कॅप्चर केली म्हणजे त्या ठिकाणी लवकर एक्झाइट होईल तो. बरोबर आहे. आता दुसरा जो फोटो सिस्टीम सेकंड आहे त्याच्यामधला जो क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे तो काय करणार बेटा, 680 नॅनोमीटर एवढी वेवलेंथ काय करणार, ऍब्सॉर्ब करणार लाईटची. आता 680 नॅनोमीटर एवढी वेवलेंथ जर त्यांना ऍब्सॉर्ब केली तर म्हणून त्याला काय म्हणतो आपण, पी 680. अंडरस्टँड? मग मला सांगा, फोटो सिस्टीम फर्स्ट आणि फोटो सिस्टीम सेकंड मध्ये सगळ्यात लवकर एक्साइटेड कोण आहे बेटा, फोटो सिस्टीम सेकंड. हा फर्स्ट काय होईल, एक्साइटेड स्टेट मध्ये, कारण आपल्याला माहिती आहे काय असते की वेव्हलेंथ अँड एनर्जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द इच अदर. एनर्जी आणि वेव्हलेंथ एकमेकांची कशी असते, इनव्हर्सली प्रपोर्शनल असते. एनर्जी कमी असली तर वेव्हलेंथ जास्त असते, वेव्हलेंथ जास्त असली तर एनर्जी कमी असते. दोघांपैकी लवकर कोण एक्साइटेड होईल बेटा या ठिकाणी, मग तर फोटो सिस्टीम सेकंड. ओके, आणि नंतर मग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होते. ठीक आहे, ओके, एवढं बघितलं.